महोदय, विजयावर चर्चा झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, विजयावर चर्चा झाली पाहिजे. सन्माननीय सदस्यांनी मांडलं बरोबर आहे. आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे. अध्यक्ष महोदय, वीज कनेक्शन तोडणं तात्काळ बंद करा. वीज कनेक्शन सन्माननीय सदस्यांनी जे मांडलं ते योग्य आहे. अध्यक्ष महोदय, ते योग्य आहे. वीज कनेक्शन तोडणं बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रोज अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू असताना अध्यक्ष महोदय अशा प्रकारे विजेचे कनेक्शन रोज तोडले जातात. कालही आत्महत्या झाली, परवाही आत्महत्या झाली, रोज आत्महत्या होते. आत्महत्या होत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्य सरकार सावकारी वसुली करते. अध्यक्ष महोदय, ही सावकारी वसुली ही बंद झाली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज विजेचे कनेक्शन तोडणं हे सरकारने बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, वीज कनेक्शन तोडणं बंद करण्याच्या संदर्भात आत्ता घोषणा केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आत्ता या ठिकाणी घोषणा केली पाहिजे. दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत आहे, दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत आहे, वीज कनेक्शन तोडणं बंद करा. अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूच्या सदस्यांचं म्हणणं आहे, वीज कनेक्शन तोडणं बंद करा. त्यामुळे तात्काळ या क्षणी घोषणा झाली पाहिजे आणि वीज कनेक्शन तोडणं हे बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमचं पूर्ण समर्थन या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडला आमचं समर्थन आहे. आत्ताच्या आत्ता सरकारने या ठिकाणी घोषणा करावी आणि वीज कनेक्शन तोडणं हे तात्काळ बंद करावं. अध्यक्ष महोदय, अशी आपल्याला आमची विनंती. अध्यक्ष महोदय, तोपर्यंत कामकाज थांबवा. कामकाज थांबवा. अध्यक्ष महोदय, तोपर्यंत कामकाज थांबवा. आज सभागृह सुरू होऊन आता दुसरा आठवडा झालाय आणि मागच्या अधिवेशनात आता ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी किंवा कल्याणकर साहेबांनी सांगितलं, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की आम्ही मे पर्यंत कनेक्शन कापणार नाही आणि आता कालही सांगितलं चर्चा करू. आज आता चर्चा कशाची करता? रोज आत्महत्या होत आहेत, रोज आत्महत्या होत आहेत. आणि मला कल्याणकर साहेब म्हणाले, मान्य आम्हाला श्रेय नको, ते कोणीही घ्या, शेतकऱ्याला द्या. पण अध्यक्ष महोदय, या क्षणी शेतकऱ्यांचं कनेक्शन कापडं थांबवा. अध्यक्ष महोदय, थांबवा. मरून राहिलेत शेतकरी. रोज आत्महत्या, काली आत्महत्या झाली, परवा आत्महत्या झाली. शेतकरी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या करतायत. आणि आता हा विरोधी पक्षाचा प्रश्न नाहीये, सर्व सभागृह अध्यक्ष महोदय याच्यावर एकमत आहे. सर्व सभागृह एकमत आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, आमचं नावही घेऊ नका, आपण विरोधी पक्षाचं नाव घेऊ नका. सत्तारूढ पक्षाने मांडलेलं आहे त्याला तरी आत्ता रिस्पॉन्ड करा आणि त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी सांगा की आम्ही आत्ताच्या आत्ता हे वीज कापणं बंद करतोय, त्यांचे कनेक्शन तोडले. मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वस्त केलं आहे की या ठिकाणी सांगितलं चर्चा आणू असं सांगितलं. नाही अध्यक्ष महोदय, कामकाज